महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मध्ये मोठं भगदाड शिवसेनेला पडलेलं आहे, कारण चक्क शिवसेनेचे मराठवाड्यातील 15 पैकी 9 तर औरंगाबाद जिल्ह्यातील 6 आमदार फुटलेले आहेत आणि यामुळे शिवसैनिकांना मात्र जबरदस्त धक्का बसलेला आहे। माझ्यासोबत औरंगाबादच्या जवळजवळ सर्वच मतदारसंघामधले युवा सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत। आक्रमक पवित्रा त्यांनी इथं घेतलेला आहे, काय सांगतात तुमचे नेते गुवाहाटीमध्ये आहेत, आज तुम्ही इथं आहात, कार्यकर्त्यांना अंधारात ठेवलं? आपण बोलल्याप्रमाणे आम्हाला धक्का वगैरे काही बसलेलं नाही आहे। पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे की जे गेले त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, संघटना कशी वाढेल आता याकडे लक्ष द्या। आता आम्हाला वेळ पडली तर आम्ही शून्यातनं सुरुवात करू आणि संघटना पहिल्यासारखी बांधू आणि या गद्दारांना येणाऱ्या इलेक्शनलाही आम्ही धडा शिकू आणि त्यांनी जे कृत्य केलं आहे त्यांना आम्ही बरोबर उत्तर देऊ। आता आम्ही सगळे हात जोडून त्यांना विनंती करतो की उद्धव साहेबांना मान द्या, परत या, आम्हाला हात उघडायला लावू नका। कोल्हापूर वगैरे ठिकाणी काही ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांमध्ये उमटलेल्या आहेत, इथं सुद्धा स्थानिक आमदारांना आता विरोध होतोय का? होणार, 100% होणार। त्यांनी उद्धव साहेबांनी त्यांना उभं केलं, आज सर्वात जास्त ह्या आमदारांना उद्धव साहेबांनी निधी दिलाय। तुम्ही कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही रोडवर जाऊन बघा, प्रत्येक ठिकाणी विकास कामं चालू आहे। एवढा विकास निधी देऊनही हे ओरड करत असतील की आम्हाला निधी मिळाला नाही तर काही अर्थ नाही, सगळं खोटं बोलतोय, स्वार्थापोटी गेलेले आहे, स्वतःच्या स्वार्थापोटी। संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातले पण शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, काय सांगा? खरं तर संजय शिरसाटांनी 22 तारखेला एक मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं आणि त्यात ते असं म्हणतात की मुख्यमंत्री आमची एक नाराजी की आम्हाला निधी भेटला नाही। सातारा देवळाचा मी रहिवासी आहे, या विभागात सगळ्यात जास्त पश्चिममध्ये कामं झाले। संजय शिरसाटांनी सांगावं, यांनी यांची घरची जमीन विकून हा विकास केला का? विकास निधी भेटला नाही तर हा विकास निधी आला कुठून? याच अनेक भागांचे उद्घाटन संजय शिरसाटांनी केले, त्यांच्या पाट्या अजून तिथे लागलेल्या आहेत। यांनी शेती जमून केली का? रिक्षा चालवणारा माणूस आज 7-7, 8-8 गाड्या आहेत त्याच्याकडं। हा निधी कोणता आहे मग, कुठून आला? यांच्या मनात पाप आलं, ज्या शिवसैनिकांनी जीवाचं रान करून एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना यांना तिथं पाठवलं, यांनी सरळ सरळ मतदारांचं तर केलंच पण शिवसैनिकांचा पण विश्वासघात केलेला आहे। जे जे आरोप यांनी पक्षप्रमुखांवर केले, वेळ देत नव्हता, यांचीच एक महिन्याभराची पोस्ट आहे, तिथं स्नेह जेवणाचा भोजनाचा कार्यक्रम होता, ढेकर देऊन आलेला हा भामटा आज म्हणतोय निधी भेटत नव्हता, आम्हाला वेळ देत नव्हते, तर मग भाडव्या तिथं काय करत होता तू? तू बसलेला होता तेव्हा, तर यांच्या मनात आलेले पाप आहे। गुवाहाटीत बसून का दादागिरी करतो? तुझ्यात हिंमत इथं महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे आणि संभाजीनगरमध्ये आहे, मग तुला दाखवतो काय शिवसेना युवासेना काय आहे। नक्कीच अत्यंत आक्रमक इथं शिवसैनिक झालेले आहेत। तुम्ही कुठल्या मतदारसंघातून येता आणि किती वर्षातून पक्षामध्ये काम करता? 20 वर्षाचं काम करतोय, सगळ्यात जास्त संभाजीनगर निधी मिळाला, पश्चिममध्ये मिळाला। कोणत्या पक्षाने दिला? ठाकरे सरकारने दिलेला आहे निधी, नाही हे ओळख वेगळी आहे, त्यांचं दुःख वेगळं आहे, जास्त काही बोलावं नाही। आम्ही एवढे मोठे ना शिवसेने म्हणून आहे, रात्री 3-3 वाजेपर्यंत त्यांच्या निवडणुकीत मी काम केलेलं आहे, माणूस म्हणून नाही केलं, शिरसाट म्हणून केलं नाही, पक्षासाठी केलं। परत इलेक्शन लागेलच, घोडा मैदान समोर आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। नक्कीच काही युवासैनिक आणखी माझ्यासोबत काय झालं? आता सध्या जसे सगळे हे आमदार एकवटून असं सांगतायत, ज्या देव माणसासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, एवढ्या अनुकूल परिस्थितीतही ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती एका कुटुंबाप्रमाणे सांभाळली, अशा माणसावरती यांना अशा आरोप करताना आमदारांना तरी थोडंसं तरी समज पाहिजे। एकवटून हे जर आमदार म्हणताय की आमचं काम होत नाही, आमचं हिंदुत्व होत नाही, तसे यांना निवडून दिलेल्या सर्व शिवसैनिकांनी एकवटून सांगावं की आमचंही या आमदारांकडनं काम झालं नाही, आम्हालाही आमदार बदलून पाहिजे। जर मुख्य आमदार एकवटून मुख्यमंत्री बदलू शकतात तर शिवसैनिकांनाही तसा अधिकार द्या, शिवसैनिकांनी निवडून दिलेला आमदार हा शिवसैनिकांनीच बदलून दिला पाहिजे। इलेक्शन असू नसू, आम्ही निवडून दिला होता, आम्हाला तो आमदार आता नाही लागत, आम्ही तो आम्हाला बदलून पाहिजे, जसं यांना मुख्यमंत्री निवडून नाही लागत। आता शिवराळ भाषेमध्ये सुद्धा अगदी इथं युवासैनिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे, काय सांगाल? शिरसाट साहेब म्हणताय की आमच्यावर अन्याय झाला आणि भाजप सोबत जायची आहे, सर्वजण मागणी करताय, यांना यांनी यांच्या गटातील सहकाऱ्यांना सांगितलं नाही का? यांच्या आज हे भाजपसोबत जायच्या गोष्टी करताय। 2009, 2014 ते 2019 उद्धव साहेबांनी यांना 3 वेळेस तिकीट दिलं, यांच्यावर कोणता अन्याय झाला? आणि हे म्हणताय भाजपसोबत जायचं, भारतीय जनता पार्टी मागच्या 2019 इलेक्शनमध्ये यांच्या विरोधात पूर्ण ताकदीशीर लढली, अपक्ष उमेदवार उभा केला, त्यांना फुल सपोर्ट भाजपने पूर्ण ओपनली येऊन काम केलं आणि हे आज म्हणताय यांच्या विरोधात भाजपने काम केलं आणि हे आज हे म्हणताय भाजपसोबत जायचं, हे आज कदाचित शिवसैनिकांनी त्या टायमाला मनातून काम केलं नसतं तर आज संजय शिरसाट साहेब यांच्या जागी भाजपचा आमदार हा नक्कीच असता आणि येणाऱ्या निवडणुकीत हे जर गेले त्यांना शिवसैनिक यांची जागा नक्की लागली। नक्कीच काही शिवसैनिकांनी थेट आव्हान आमदारांना दिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक बघताय, काय गुवाहाटीमध्ये बसताय, तिथून पत्र पाठवताय,
तिथं सांगताय मुख्यमंत्री वेळ देत नाही, निधी कमी पडत नाही, तुमच्यात जर एवढाच दम आहेत ना, तुम्ही म्हणताय ना की आम्ही अजूनही शिवसेने, मग हे सगळे येऊन तुम्ही मुंबईत येऊन सांगा, पक्षप्रमुखांसमोर येऊन सांगा, संभाजीनगरला या, तुम्ही म्हणताय ना की आम्ही काही गद्दार नाही, आम्हाला गद्दार म्हणू नका. अरे ही गद्दारीचे ना पाठीत खंजीर खुपसलं ना, ज्या देव माणसाने ज्याला टॉप 5 मध्ये महाराष्ट्र नाही तर देशामध्ये कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम केलं म्हणून त्याचा सत्कार केला, अशा मुख्यमंत्र्याचा तुम्ही विश्वासघात केला. आणि या विश्वासघाताचं उत्तर शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक देईन, कोण उतरण माहीत नाही, पण सामान्य शिवसैनिक आणि मतदार येणाऱ्या इलेक्शनमध्ये यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणखी पण काही इथं आपण मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक इथं जमा झालेले आहे, काय सांगता? सीतासाहेबांना एवढं सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, आजही आले तर तुमचा मान सन्मान ठेवू, नाही आले तर शिवसैनिक तुमच्या सारखे आमच्याकडे 1760 आहेत. शिवसेना काल ही एक संघ होती, आधी एक संघ आहे, आणि यापुढेही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संघच राहील. सर्व आमदारांना एकच सांगणं आहे की शिवसैनिकांचा अंत पाहू नका. तुम्ही जरी कुणाच्या विमानानं तुम्ही बाहेर गेला असाल, कुणाच्या हॉटेलमध्ये राहत असाल, पण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रात आल्यानंतर हे रस्ते हे शिवसैनिकांचे आहेत, आणि हे फक्त लक्षात ठेवून तुम्ही या पुढची वाटचाल करा. बस माझी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आमदारांना कळकळीची विनंती आहे की खरंच तुम्ही परत या. आम्ही लहानाचं मोठं तुम्हाला राजकारणाचं ऐकून बघून झालेलो आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही तुम्हाला बघून म्हणजे राजकारण शिकतोय, राजकारणात आलेलो आहे, पण त्यांनीच असं केलं. पण तुम्हीच आज असं करताय, आता हात जोडतोय, पण आता हात कधी खुलतील याचा मेळ राहणार नाही. त्या दिवशी उद्धव साहेबांनी जो वर्षमंगला सोडला, तिथून मातोश्रीपर्यंत जाईपर्यंत जो तासा प्रवास होता ना, तो प्रवास आम्ही कधी विसरणार नाही. आणि तुमच्या माध्यमातून यांना नक्की सांगतो, येत्या निवडणुकीला तुम्ही आता परत आला तर ठीक आहे, तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बसवणार म्हणजे तुम्हाला 100% घरी बसवणार. हा मी न युवा सैनिक म्हणून सांगतोय, त्या जिल्ह्यातली या महाराष्ट्रातला तमाम युवा सैनिक शिवसैनिकांना जागून पेटलेला आहे. आता यांना माफी नाही व काही गोष्टीचे आम्हाला अजून बंधन आहेत म्हणून आम्ही सगळे शांत आहोत. बंधनं हटली, तुम्ही तुमची सिक्युरिटी करा, आणि तुमच्यात हिंमत आहे तर त्या केंद्राची जी तुमची काय संरक्षण यंत्र ती काळ्या बाजूला मुंबईत या, त्यानंतर तुम्ही इकडे या. आम्ही खरंच बघा तुम्ही आम्ही काय होत होतो, काय करणार आहे तुम्ही ते बघू, कळेल तुम्हाला. पण काय सांगतो, मध्यचा पदाधिकारी आहे युवा सेनेचा, माझं इतकंच म्हणणं आहे आमचे मध्याचे जे आमदार आहेत त्यांना, त्या दिवशी आम्ही वेस्टर्न हॉटेलमध्ये त्यांचं चर्चा झाली होती माझी, त्या चर्चेमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की यापुढे आपल्याला सिनेटचं इलेक्शनचं आपल्याला काम करायचं आहे, जी जबाबदारी आहे ती सगळं युवासेनावरच आहे, त्यामुळे चांगलं काम करा. परंतु 2 दिवसानंतर अशी घटनाक्रम होऊ लागला घडता आहेत, त्यामुळं माझी इच्छा अशी आहे की जितके आमदार आहेत त्यापैकी भरपूर असे आमदार आहेत की त्यांची येण्याची इच्छा आहे, पण काहीतरी कारणास्तव त्यांना तिथे थांबून ठेवण्यात आलेलं आहे, त्यांना येऊ नाही देत आहे. त्यामुळे माझी इतकीच इच्छा आहे, सगळ्या आमदारांना एवढीच विनंती आहे की ही शिवसेना खूप रक्ताचे पाटे वाहून शिवसैनिकांनी वाढवलेली आहे, त्यामुळं अशा घटनेनं खूप शिवसैनिक हे संतप्त झालेले आहे. आणि तळमळीनं सांगतोय की ही जी घटना आहे ती घटना होऊ देऊ नका, जे उद्धव साहेबांनी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं.